किंवा दीर्घकाळ वय झाल्यामुळे वारलेल्या आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. कारण अण्णासाहेबांची संघटना ही ज्या वेळेला वीट रवली गेली होती त्यावेळेला ही बरीचशी मंडळी त्यावेळेला उपस्थित होती. किंबहुना वीट रवत असताना ही सर्वच मंडळी त्या विटेवरती एक वीट टाकून ही मोठी मातडी चळवळीची इमारत बांधण्यामध्ये त्यांचा शिवाचा वाटा राहिलेला आहे. म्हणून या सर्वांना मी अभिवादन करतो. आज जयंती निमित्ताने आम्ही एका वेळेला 60 कार्यकर्त्यांना मातडी घोषण द्यायचो. नंतर कमी कमी करत करत आम्ही 50 आणले. 50 वरून आता ते 28 वरती घेऊन आलो. परंतु ही घालून दिलेली परंपरा स्वर्गीय शिवाजीराव पाटील साहेबांच्या काळातली ही परंपरा हिला खंडित होता कामा नये म्हणून साहेब आज आम्ही फक्त 8 माथाडी कामगारांना त्यांना या ठिकाणी माथाडी भूषण देऊन पुरस्कार करणार आहोत आपल्या हस्ते. मेळावा म्हटला तर मागण्या आल्या आणि कामगार चळवळ मागण्यासाठीच असते. कामगार कोण आहे की ज्याला हाताला काम मिळालं पाहिजे, ज्याचा घाम जमिनीवर पडायच्या अगोदर त्याला त्याची मजुरी मिळाली पाहिजे, हा असा कामगार. आणि आम्ही कष्टकरी कामगारांचं नेतृत्व करतो म्हणजे मागणी तर आज मांडलीच पाहिजे. साहेब आमची चळवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून जी सुरुवात झाली ती कालांतराने वसंतदादा पाटील, सुधाकररावजी नाईक आणि नंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषवलं, ज्यांनी देशाचं संरक्षण मंत्री घोषवलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून राहिले आणि माथाडी कामगारांना फार जवळून त्यांनी पाहिलेलं आहे. किंबहुना मी स्वतः साहेब पवारसाहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी माथाडी कामगारांच्या ज्या वेळेला इन्कम टॅक्सचा प्रश्न निर्माण झाला होता तर त्यामधून पूर्णपणे मदत करण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं होतं. त्यावेळेला केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा तर कधी जसवंत सिन्हा साहेब होते. पवारसाहेब आणि माथाडी चळवळ ही काय वेगळी नाही. साहेब आपण 2014 या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. पहिल्यांदा बिनशर्ती पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला. कालांतराने आपण शिवसेनेबरोबर सरकार व्यवस्थितपणे चालवत असताना माथाडी कामगार हा विषय आपल्यासाठी पहिल्यांदा आला होता. राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता नागपूरमध्ये नगरसेवक किंवा महापौर किंवा राज्यामध्ये विधानसभेचे आमदार म्हणून आपण वेगवेगळ्या चळवळीला सामोरं गेला होता. परंतु माथाडी चळवळ ही आपणही तेवढी जवळून पाहिली नव्हती आणि म्हणून आम्हाला त्यावेळेला भीती वाटत होती की यदा कदाचित जर ही चळवळ जर आपल्याला समजली नाही तर यदा कदाचित माथाडी कामगार अडचणीत येऊ शकतो कायदा. परंतु सुदैवाने त्या काळामध्ये कळत न कळत एकेकाळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकारी यांनी मुंबईची महानगरपालिकेमध्ये विधान परिषद लढवले ते माझ्यापेक्षा जास्त शिंदे साहेबांना जितेंद्र आव्हाड साहेबांचे घनिष्ठ मित्र राहिलेले आहेत. परंतु त्यांना ज्यावेळेला आम्ही भेटलो आणि विनंती केली त्यावेळेला माथाडी कामगार चळवळ आपण समजून घेतली. गेल्या 2016 त्यावेळेला स्वर्गीय दीनदयाल उपाध्याय साहेबांचं त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होता ज्यामध्ये देशाचे पंतप्रधान साहेब येणार होते. मला वाटतं 100वी जयंती होती. त्यावेळेला आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं याच्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो आणि सुदैवाने आपण मला सकाळी 7:30 वेळ दिली होती. साहेब त्यावेळेचे उपस्थित पत्रकारांनी पाहिलं की तो ॲक्शन हॉल 6:30 भरला होता. मंत्री सुभाषजी देसाई होते, कामगार मंत्री शिवाजीराव पाटील लेलंगकर होते आणि नंतर 2016 नंतरचा तर काळ आपण स्वतः माथाडी चळवळीला फार जवळून पाहिलेला. आणि आज जरी आपण या राज्याचे विरोधी पक्ष नेते असला तरी आम्हास सदैव आपण या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री राहणार हे स्पष्टपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. ज्या ज्या माथाडी कामगारांच्या वरती लोकांनी प्रेम केलेलं आहे पदं येतात आणि पदं जातात. परंतु ज्यांनी निष्ठेने प्रेम केलेलं आहे, स्वार्थासाठी प्रेम केलेलं आहे, याचं पद जरी कमी जास्त झालं तर हृदयातल्या माणसाला आयुष्यात आपण काढू शकत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेही माथाडी कामगारांच्या जवळ होते. परंतु आम्ही कधीही एका व्यासपीठावरती माझ्या बंधू किंवा माझ्या
युनियनचे पदाधिकारी कधीच येऊ शकलो नव्हतो, परंतु गेल्या वेळेला शिवसेना प्रमुख म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी आले होते तुमच्या सोबत. काय तो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला तो माथाडींचा मेळावा, उतोना भविष्य झालेला तो मेळावा, आता आज त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आज या कोविडच्या काही महत्त्वाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहू जरी शकले नसले तरी त्यांनी शुभ संदेश आज आपल्याला एका चित्रफितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेला आहे. आज मंत्री म्हणून आपण या ठिकाणी पाटील साहेब आहेत. आज केंद्राने एक बिल पास केलं, राज्याने त्याचा आदेश काढला. राज्यामध्ये एकंदर कृषी उत्पन्न बाजार समिती, या बाजार समितीची जर 50 वर्षापूर्वी जर स्थापना झाली असेल तर त्याचा उद्देश कुठल्या व्यापाऱ्यांना जगवायसाठी नव्हता, तो एकमेव होता तर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे. देशाने गॅट करार केला, मला वाटतं त्यावेळेला मनमोहन सिंग साहेब होते, आणि गॅट करार झाल्यानंतर परदेशातली गुंतवणूक आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येणार होती आणि त्याची भीती साहेब आम्हाला होती. आम्ही गॅट करार झाल्या झाल्या आंदोलन केलेलं आहे, म्हणजे मी विधान परिषदेचा आमदार व्हायच्या अगोदर हा आंदोलनच करत आलेलो आहे, जे अजूनही तेच चालले आमचं. आणि त्यावेळेला आम्ही आवाज उचलला होता या मॉलच्या संदर्भामध्ये उचलला होता, FDI इन रिटेल ट्रेड, किरकोळ व्यवसायामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना येऊन देऊ नका, ही मनमोहन सिंग साहेबांच्या काळातली घोषणा होती. म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधामध्ये तयार होतो, आम्ही त्याला काँग्रेसमध्ये होतो, परंतु तरीही आम्हाला काय त्यावेळेला यश आलं नाही. कालांतराने शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी आहेत हे गेल्या वेळेला म्हणत होते FMC हटाव, शेतकरी बचाव, FMC कायदा रद्द करा, आम्हाला त्या ठिकाणी कुठेही माल विकण्याचा मुभा द्या. आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली मागच्या आपल्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आपण 3 मार्केट अलिप्त केले. त्या मार्केटमधल्या माथाडी कामगारांचं जिथं काम जाईल तिथं या कामगारांना काम मिळालं पाहिजे असं पहिल्यांदा नोटिफिकेशन पणन विभागाने काढलं. साहेब, पणन आमच्या मेहनतीला किंमत देत नाही, पणन वारणार ओळखत नाही, पणन तोलणार ओळखत नाही. आम्ही जसं आईचे सावत्र मूल बापाचे सावत्र मुलासारखी वागणूक देते, परंतु पहिल्यांदा चंद्रकांत दादांनी त्यावेळेला निर्णय घेतला, परंतु प्रत्यक्षामध्ये आजही शेतकऱ्यांना न्याय कसा नाही मिळाला. 3 वर्ष झाली 4 वर्ष झाली म्हणजे जे अधिकारी हे सांगतात की पणन मुक्त केलं, FMC मार्केटला जर आम्ही मुक्त केलं तर शेतकऱ्यांना बाजारभाव भेटेल. साहेब, कोविडच्या काळामध्ये जर कुठली बाजारपेठा सुरू होत्या तर FMC मार्केट महाराष्ट्रातल्या सर्व बाजारपेठा सुरू होत्या आणि त्याच्यामध्ये काम करणारा माथाडी कामगार आणि व्यापारी होता, ज्यामध्ये काही व्यापाऱ्यांचा जीव गमवावा लागला, काही माथाड्यांचा जीव गमवावा लागला, तर काही बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा जीव गमवावा लागला साहेब. आणि तरीही आमच्या बाजार समितीच्या असणाऱ्या विविध घटकाला चोर म्हणूनच त्या ठिकाणी नावाजलेलं जात. साहेब, माझी विनंती आहे की या नवीन कायद्याच्यामुळे बाजार समित्या टिकवण्यासाठी साहेब आपण एक खूप चांगला निर्णय घेतला होता. आपण मुख्यमंत्री असताना माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला GST चालू केला त्याच वेळेला FMC मार्केटला 200 कोटी रुपये दरवर्षी दिले जातील जेणेकरून बाजार समिती स्थिर राहतील. माझी आपल्याला विनंती आहे, पणन मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान होवं अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे. शेतकरी माथाडी कामगार हा शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, पण कृपया करून या बाजार समिती टिकल्या पाहिजे, याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा एवढी माझी आज पणन मंत्र्यांना विनंती आहे. मापाडी हा घटक आहे, या मापाडी घटकांना बाजार समितीमध्ये कर्मचारी म्हणून समाविष्ट घ्यावण्यात यावं असं त्यावेळेला सुभाषजी देशमुख माजी मंत्री यांच्याबरोबर झालं. हे पण चंद्रकांत दादांनीच केलं होतं. आता त्याचा अहवाल पवार म्हणून आपल्या पणनचे संचालक होते त्यांनी तो अहवाल दिलेला आहे. मंत्री महोदय, आपण राज्यामध्ये येऊन मला वाटतं 8 ते 9 महिने होईल, आता एका काही महिन्यात वर्षभर होईल, आणि त्याच्यासाठी त्या सर्व तोलणार म्हणा किंवा मापाडी म्हणा यांना बाजार समितीमध्ये कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घेण्यात यावं यासाठी आपले मुख्यमंत्री म्हणजे विरोधी पक्ष नेते यांनी मागच्याच वेळेला
दुरुस्ती करून त्या वेळेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 200 का त्याच्यापेक्षा जास्त कोटी रुपये हे त्या बाजार समितीला देण्यात येईल असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फक्त आपण कारण तिथे शेतकऱ्यांच्या पट्टीमधून तुम्ही तोलाई बंद करणार आणि मग ह्या तोलणाऱ्यांना तुम्हाला उड्यावर सोडता येणार नाही म्हणून ती माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे. आज कामगार खात्यातले बरेचसे प्रश्न आहेत. अपेक्षा होती की कामगार मंत्री येतील परंतु त्यांचीही एक बैठक या ठिकाणी पुण्यामध्ये लागलेली आहे. परंतु परवाच गेल्या आठवड्यामध्ये कामगार विभागाचे मंत्री महोदय दिलीप वळसे पाटलांनी बैठक घेतली आणि त्यांनीही काही विषय मार्गीस लावण्यासाठी त्या ठिकाणी सांगितले. सन्माननीय व्यासपीठ, आपल्याला कल्पना आहे की कोविडच्या काळामध्ये माथाडी कामगारांनी फार जीव धोक्यात घालून काम केलेलं. साहेब, आम्ही आमच्यापेक्षा जास्त पुढे आमचा समोर बसलेला माथाडी कामगार होता आणि MMRD रिजनमध्ये अन्न मिळालं पाहिजे, भाजी मिळालं पाहिजे, फ्रूट मिळालं पाहिजे, कांदा बटाटा मिळाला पाहिजे याच्यासाठी आमचा माथाडी कामगार पूर्णपणे त्या ठिकाणी जीव धोक्यात जाऊन काम करत होता. आमचा व्यापारी करत होता, आमचा ट्रान्सपोर्टर करत होता, आमचा हातगाडी कामगार करत होता आणि अशा घटकांसाठी स्पेशली माथाडी कामगारांसाठी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांना देशाच्या पंतप्रधान यांनी त्या ठिकाणी 50 लाखाची योजना काढली. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांनीही त्या ठिकाणी जे केंद्र देऊ शकत नाही तर अशा अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकार 50 लाखाचं म्हणजे यदाकदाचित विचारतो काय त्याचं कमी जास्त झालं तर 50 लाख रुपये राज्य सरकार देणार. मग पोलीस असतील, महानगरपालिका असतील किंवा इतर संस्था असतील. साहेब, या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे बैठक झाली परंतु कालच्या बैठकीमध्ये आम्हाला असं कळालं की या फायनान्सचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी अजून काही याला संमती दिलेली नाही. आज अजितदादा पवार साहेब पण येणार होते परंतु तेही काही कारणास्तव येऊ शकले नाही. कारण कोविडचं महामारी एवढी मोठी आहे की प्रत्येक सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून प्रत्येक कामं करत आहे. परंतु माझी विनंती आहे या मेळाव्याच्या निमित्ताने अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांकरिता आपण माथाडी कामगारांचा समाविष्ट व्हावा आणि त्या माथाडी कामगारांनाही 50 लाखापर्यंतचं त्या ठिकाणी पैसे मिळावे. त्यातले साहेब हे जी नावं मी 18 घेतली त्यातली 15 लोक ही त्या कोविडच्या मुळे काम करणारी वारलेली आहेत. साहेब, आज ती माथाडी कामगारांचे परिवारातील लोक आम्हाला विचारतात साहेब पुढे होऊन तुम्ही TV मध्ये म्हणत होता मार्केट चालू करा, मार्केट चालू करा आणि आज आमच्या नवरा मेला, कोण म्हणतो आमचे वडील मेले की बहीण एक दिवस आली माझ्या समोर रडली माझा बाप मेला, तुम्ही मला देणार आहात का? साहेब आम्ही काय देणार, पण आमचं म्हणणं आहे राज्य सरकारने त्या माथाडी कामगारांच्या त्यामध्ये सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं. पणन विभागाच्या सहकार विषयावरती मी एवढंच म्हणेल की साहेब आमच्या पतसंस्था आहे ज्याची आपण भेट दिली, एकमेव महाराष्ट्रामध्ये साहेब पतसंस्था आहे जी माथाडी कामगारांची आज आहे, जी कोट्यवधी रुपयाचं कर्ज मुंबई जिल्हा बँकेमधून घेतं आणि कामगारांना देतं किंवा कामगारांच्या विविध असणाऱ्या मासिक ठेवीच्या माध्यमातून ते पैसे आम्ही कामगारांना कर्ज स्वरूपी देतो आणि ही संस्था चालवतो. 6 महिने आमचे मार्केट बंद होते. साहेब आमची एवढीच विनंती आहे की जसं RBI गव्हर्नर केंद्राने 6 महिन्याचे हप्ते पुढे ढकलले आता परत 2 महिन्याचे हप्ते पुढे ढकलणार आहेत आणि हप्ता आणि व्याज कसं भरायचं ह्याचा आदेश अजून आलेला नाहीये. परंतु सहकार विभागामध्ये सहकार आयुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पतसंस्था आहेत, मी म्हणत नाही अण्णासाहेबांची एक पतसंस्था, साहेब आम्ही ज्या वेळेला युनियनचं नेतृत्व करतो तर जे लोक आमची सभासद नाही आहेत, मग ती विदर्भातली असो, मराठवाड्यातली असो, पश्चिम महाराष्ट्रातली असो, खानदेशातली असो, कोकणातली असो, कुठल्याही पक्षाची युनियन असो, आम्ही त्या सगळ्यांच्या वतीने राज्य सरकारकडे विनंती करतो की साहेब कृपया करून हे जे 6 महिने आहेत हे तुम्ही पुढे ढकलावे किंबहुना यदा कदाचित ते ढकलण्यास तुम्हाला काही अडचण येत असावी तर कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडामधून तरी या 6 महिन्यामध्ये थकीत असणारे पैसे जर वर्ज केले तर आमचा कामगार पायावर उभा राहू शकतो. तर आज आमचं काय झालंय, जसं आई जेवू देत नाही, बाप भीक मागू देत नाही, मार्केट बंद होती, कामं बंद होत होती, तिथे आम्हाला काही मिळालं नाही आणि इकडे पतसंस्थेचं कायदेशीर नोटीस येणार जी आपल्या नियमात आहे आणि म्हणून कृपया करून आपण त्या ठिकाणी लक्ष घालावं एवढी माझी आपल्याला विनंती आहे. साहेब, आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी
कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नावावरती महामंडळ स्थापन केलं आणि ह्या महामंडळाच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये त्या काळामध्ये कामं झाली. परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीवरून आपण 2018 माझी विधान परिषदेची जबाबदारी संपुष्टात आल्यानंतर आपण महामंडळाची जबाबदारी दिली. महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यांमध्ये मला फिरायची संधी मिळाली. आम्ही त्या ठिकाणी भरपूर काम वाढवलं. कालपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्या जाऊन लोकांना भेटून महामंडळाची योजना सांगत होतो. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 18,000 तरुणांना कर्ज मिळालेलं आहे आणि 1,114 कोटींचं कर्ज त्या ठिकाणी विविध बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे. व्याज परतावना त्या ठिकाणी 54 कोटींचा दिलेला आहे. साहेब, आपण नेतृत्वाखाली जी दूरदृष्टी आमच्यासारख्या तरुणांनी पाहिली त्यामुळेच आम्ही आपल्या विचारांमध्ये सहमत झालो. मला कल्पना आहे की या योजनेचं 15 वर्ष अगोदर जर व्यवस्थितपणे राबवलं असतं तर मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज लागली नसती. परंतु त्यांच्या या तुमच्या योगदानामुळे हा सगळं काय झालं. तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनीही परत ही जबाबदारी मला देऊन परत एकदा अपुरं काम अजून चांगल्या पद्धतीने काम करावं असं उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिल्यानंतर आज मी ते काम करत आहे. आणि म्हणून आमच्या काही जास्त मागण्या नाही आहेत. साहेब, काल एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला. काँग्रेस पक्षाने 1980 पासूनचा जर विषय घ्यायचा म्हटला आज सुदैवाने काँग्रेस पक्षाचं साहेब आमच्या व्यासपीठावरती आजपर्यंत कोणीच आलं नाही. 99 नंतर अगोदर मला माहीत नाही. विलासराव देशमुख इथं आले होते, त्याच्यानंतर मला तर आठवत नाहीये. परंतु 22 मार्च 1982 जर तो मोर्चा जर कुणी पाहिला असेल ज्या जुन्या माथाडी कामगारांनी, तर मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं त्यावेळची मागणी. 23 मार्च हा दिवस आमच्या चळवळीतला काळा दिवस होता. कारण अण्णासाहेबांनी ही अपेक्षा होती की राज्याचा मुख्यमंत्री मराठा आहे, मी मराठा आहे आणि मराठा शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी मागतो, तर सरकार आम्हाला का देऊ शकत नाही. परंतु सरकार हे जरी मराठा मुख्यमंत्री असलं तरी त्यांचं रिमोट कंट्रोल दिल्लीला होतो आणि त्या रिमोट कंट्रोलने कुठलं बटन दाबलं की त्याच्यामुळे आमचं आरक्षण त्या ठिकाणी नाकारण्यात आलं. अण्णासाहेब माझे साहेब माझे वडील माथाडी चळवळ विधान परिषदेचे सदस्य अहो, एखादा माणूस आमदार असून कधी आपल्या आयुष्याचं प्राण देत नाही हो. जर यदाकदाचित त्यांनी काही आहेत समाजाची आमची नेते मंडळी तडजोड जरी केली असती ना तरी आज माझे वडील खूप मोठे झाले असते, यदाकदाचित मंत्री झाले असते आणि असते तर त्याच्यापेक्षा जास्त मराठा समाजाला चांगला न्याय मिळाला असता. परंतु माझ्या वडिलांचे धोरण फार स्पष्ट होती, जगेल तर माथाडी करेल तर मराठा, नाहीतर आयुष्यामध्ये जगण्याचं आम्हाला काय रस नाहीये. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं. साहेब, ह्या चळवळीला आपल्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामधून एक नवीन दिशा देण्यात आली जी नारायण राणे साहेबांनी, मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांनी किंवा उपमुख्यमंत्री अजितदादांनी ज्याची एक म्हणतात ना की ज्याची सुरुवात करून दिली, त्या सुरुवातीला न्याय आपल्या माध्यमातून मिळाला. जरी 16% मिळालं, हायकोर्टातून 13 आणि 14% मिळालं, परंतु ते मिळाल्यानंतर कित्येक मुलं मराठा समाजाची अधिकारी झाली. विदर्भातली झाली, मराठवाड्यातली झाली, पश्चिम महाराष्ट्रात झाली, कोकणातली झाली, खानदेशातली झाली. पण कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आमच्या लोकांची भावना फार तीव्र त्या ठिकाणी झाली. बाळासाहेब पाटील मंत्री महोदय किंवा विरोधी पक्ष नेते म्हणा, पण मी तर त्याला मुख्यमंत्रीच म्हणतो. याचा अर्थ उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणत नाही असं नाहीये. परंतु साहेब, तुम्ही त्या दिवशी सह्याद्रीवरती सगळे एकत्र बसलात, आपण बसलात, प्रवीणजी दरेकर साहेब बसले, अजितदादा पवार साहेब बसले, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब बसले, मला वाटतं दिलीप वैसे पाटील साहेब होते, अशोकराव चव्हाण साहेब होते, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने होते, एकनाथजी शिंदे साहेब होते. साहेब, आज जरी राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी एखादा निर्णय जरी घेतला असता तर प्रत्यक्षामध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेले EWS मधून तिथून आमचा काही फायदा होणार नाही. आमचं विनंती आहे, सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री मोदी बाळासाहेब पाटील आलेले किंवा राज्य सरकारमधले एक अनुभवी मुख्यमंत्री म्हणून आज खुद्द देवेंद्र फडणीस साहेब या ठिकाणी आलेले आहेत,
काही करून सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाला न्याय मिळून द्यावा एवढी माझी आपल्याला या गडकरींची विनंती आहे। साहेब महाराष्ट्रातला मराठा समाज आज या राज्य सरकारकडे पाहताना अपेक्षेने पाहतो आणि आम्हाला राजकारणामध्ये काही गुण नाहीये। काल जरी साहेब आपण आरक्षण दिलं तर राष्ट्रवादीने काँग्रेसचे असलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी काय शिवसेना आणि बीजेपीला मत दिलेलं नाहीये आणि बीजेपी आणि शिवसेनेच्या मराठा समाजाला कधी त्यांनी राष्ट्रवादीने काँग्रेसला मत दिलेलं नाही। म्हणजे एक झालं की मराठा समाज जो ज्या पक्षामध्ये आहे तो त्या पक्षाचं काम करतो, परंतु ज्या पद्धतीनं मागच्या सरकारच्या वेळेला एकत्र झाला होता तो ह्या वेळेला एकत्र दिसत नाही अशी माझी खंत आहे। साहेब उद्या पुण्या नाशिकमध्ये मीटिंग आहे, मी त्या मीटिंगमध्ये जाणार आहोत आणि त्यामध्ये काहीतरी चांगला मार्ग काढावा। आज या कार्यक्रमाचं औचित्य सांगून साहेब संघटनेची चळवळ फार वेगळ्या दिशेला गेली। एक माथाडी तो काम होता, जो माथाडी कामगारांची व्याख्या काय, जेवढं काम घडेल तेवढं व्यापाऱ्यांकडनं पैसे घेईल आणि तेवढंच माथाडी बोर्डामध्ये भरेल। आज कालांतराने ह्याची व्याख्या साहेब एकदम बदलून गेलेली आहे। 302 मर्डर 3 मर्डर ही गँग हे कॉन्ट्रॅक्टर ते कॉन्ट्रॅक्टर आज माथाडी चळवळीमध्ये युनियन लीडर म्हणून झालेले आहेत। गेले प्रकाश मेहता साहेबांच्या नंतर किंबहुना माझ्या मताशी काही प्रमाणामध्ये जरी राजकारण असलं तरी शिंदे साहेब हे मान्य करतील की अरुणजी मेहता कैलासवाशी अरुण मेहता साहेबांच्या नंतर शिवसेनेच्या शाबीरबाई शेख नंतर जर ह्या माथाडी चळवळीला कामगार चळवळीला जर न्याय दिला असेल तर मला वाटतं फक्त गणेश नाईक साहेबांनी दिलेला आहे, त्याच्यानंतर आम्हाला अजून आम्हाला न्याय मिळणार नाही। आता दिलीप वळसे पाटील साहेब झालेत मंत्री, ठीक आहे, हरकत नाही, परंतु ही आमची खंत आहे, ही आमची मनापासून खंत आहे, ही खंत कधीतरी आपण काढावी एवढीच माझी विनंती। कॉन्ट्रॅक्टर तर एवढे वाढलेले आहेत, वेगवेगळ्या संस्थेच्या युनियनचे पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर झालेत, मालक झालेले आहेत। एक गोडाऊन रजिस्टर करायचं, 10 गोडाऊनमध्ये अनरजिस्टर काम, कायदा तोडतात लोक, कायद्याला कायदा बनवणाऱ्या लोकांपासून आता संरक्षण पाहिजे असं वाटायला लागलं। म्हणजे आता म्हणावं लागेल की युनियन लीडर पासूनच कामगारांचं संरक्षण केलं पाहिजे, पहिलं गुंडांपासून संरक्षण करायला म्हणत होतो, आता युनियन लीडर पासून व्हा। जी परदेशातील कंपनी येते ती युनियन लीडरला गाठते, तुला काय पाहिजे ते सांग, माथाडी कामगार कायदा लावू नकोस, तू कॉन्ट्रॅक्ट घे, मुलाला कॉन्ट्रॅक्ट कर, नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट कर, कायदा लावू नकोस, काय पाहिजे ते सांग। वाईट परिस्थिती आहे चळवळीची, त्यामध्ये बदल झाला पाहिजे। किंबहुना अण्णासाहेबांच्या संस्थेमध्ये कॉन्ट्रॅक्टर पद्धत तर बंद केली पाहिजे आणि यदा कदाचित कुणाला व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कुशल व्यवसाय करावा। एका साईडला युनियनचा पदाधिकारी म्हणून आपण वावरायचं आणि दुसऱ्या साईडला कॉन्ट्रॅक्टर म्हणून खाली बाजारामध्ये फिरायचं हे कमीत कमी अण्णासाहेबांच्या संस्थेमध्ये नसावं। मगाशी वडिलांबद्दल मी यासाठी सांगितलं, जर वडिलांना यदा कदाचित जर त्यावेळेला एवढी जर गरज असती तर आपलं आयुष्य समाजासाठी संपुष्टात आणलं नसतं। त्यांनी या मराठा समाजाच्या ताकदीवरती यशवंतराव चव्हाण बाबासाहेब भोसले यांच्याकडनं काहीतरी स्वतःच्या स्वार्थाचं मागून घेतलं असतं पण स्वतःचं आयुष्य संपवलं नसतं। आम्ही साहेबांची मुलं आहोत साहेब, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तुमच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला काम करायची सुरुवात केली त्यावेळेला साहेब आम्हाला धाडस दाखवावं लागलं। आम्ही कुठल्या तरी हेडक्वार्टर्समध्ये घुसलो होतो सातारामध्ये, पण लढलो साहेब। उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही त्याला फोन केला, मला खासदारकी दिली, मला बाळासाहेबांनी मदत केली, त्याबद्दल जाऊ दे, हा विषय वेगळा आहे। तर सातारकरांनी मला मनापासून ऑफिशियल लावून ऑफिशियल, परंतु त्यांचं प्रेम माझ्यावरती होतं, परंतु साहेब आम्ही लढलो। पण आज काय झालं, कालच्या निवडणूक शिवसेना आणि बीजेपी म्हणून आलो, काँग्रेसच्या काँग्रेसने काम केलं, राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीने काम केलं, सरकार बनवताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं खूप किडा त्या ठिकाणी झाला। दादा बघतात असं रेखा तू आमच्यात गेलाय, दादा मी तर दादांसोबत बोललो होतो, परंतु आम्ही अजूनही पूर्णपणे आपल्या विचारांमध्ये आहोत स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। गणेश नाईकांना आज मुद्दा म्हणून बोलवलं, नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक गणेश नाईकांनी साहेब कधी माथाडी चळवळीमध्ये पर्याय युनियन तयार केली नाही, हे शिंदे साहेबांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे कारण ते आमदार होते आणि गणेश नाईक पण त्यावेळेला आमदार झाले होते। मी विधान परिषदेमध्ये फार उशीर आलो, आज त्यांच्या हाताखाली काम त्यांच्यासोबत काम करणारे उपमहापौर पण बसलेले,
निवडणुकीमध्ये आमच्या माथाडी कामगारांचं या ठिकाणी कचुंबर होणार आहे, मला खूप काळजी वाटते. आणि या काळजीमध्ये ज्यांनी कधीही माथाडी कामगार, आज उदाहरणार्थ बाळासाहेब पाटील आहेत, साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये बाजार समिती तर तुमच्या ताब्यात आहे, सहकार कारखाना तर तुमचा स्वतःच आहे. शिंदेसाहेब कोरेगावमध्ये होते, कोरेगावमध्ये बाजार समिती त्यांच्या ताब्यात, जावलीची त्यांच्या ताब्यात, आता शिवेंद्रबाबांच्या ताब्यात असू दे. मकरंदाबांत मकरंद नवी मुंबईची बाजार समिती कुणाच्या ताब्यात? कधी गणेश नाईकांनी नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये लक्ष घातलं नाही, जी सोनं देणारी अंडी आहे? आज अजितदादा पवारांनी कालच्या मीटिंगमध्ये चेअरमन साहेब तुम्हाला जे सांगितलं, बारकाईने काम करावं, किती मोठा गोंधळ आहे ते तुमच्या लक्षात येईल, परंतु तरी गणेश नाईकांनी कधीही माथाडी चळवळीमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केला नाही. ते तर पर्याय युनियन चालू करू शकतो होते, ते ज्या वेळेला शिवसेनेचे मंत्री होते, शिवाजीराव पाटील साहेबांचे चांगले संबंध होते, पण ते बघू शकत होते. अरे या लोकांची भांडण चालली, चला आपलीच नवीन युनियन काढू, एमआयडीसीत काम पाहिजे तर माझे युनियन घ्या, माझे मेंबर व्हा, पण कधीही गणेश नाईकांनी हे केलं नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये कामगार बंधूनं आपण विचार करावा की आपण कुठल्या स्तराला जाऊन काम करायचं. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की अण्णासाहेबांनी विचाराने संस्था निर्माण केली, हे वटवृक्ष निर्माण केलं, हा तडा जाता जाऊ नये. कालपर्यंत भाषणं व्हायची की नजर लागू नये, नजर लागू नये, आता कुणाची नजर कधी लागणार हेच मला कळायला मागत नाही. आता तर मी ते कवळं का पवळं ते पण आणून ठेवलं आहे मोठं, एखाद्याची नजर लागली तर ज्याची नजर लागते त्याचीच काहीतरी परिवर्तन व्हावं. म्हणून त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली चळवळ, आपली संघटना ही मोठी झाली पाहिजे, याचा आपण विचार करावा. पणन मंत्र्यांना विनंती आहे की आमच्या पतपेढीच्या संदर्भामध्ये आपण खूप चांगला निर्णय घ्यावा. कामगारांची पगाराची फार वाईट परिस्थिती आहे, पतपेढीचं कर्ज देऊ शकत नाही, आणि पतपेढी कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे कर्ज वसूल केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी ताबडतोब एखादी बैठक लावून तुमच्या स्तरावरती तो निर्णय द्यावा. साहेब कुठल्याही कोविड सेंटरला जावा, त्या सेंटरमध्ये डॉक्टर पण जात नाही, नर्स पण जात नाही, आणि फक्त औषध दिले जातात, आणि जास्त तब्येत खराब झाली ना मग तुम्ही आम्हाला सांगा, मग आम्ही तुम्हाला वेगळी ट्रीटमेंट देतो. आमचे बंधू स्वतः कोविडच्या काळामध्ये स्वतः हॉस्पिटलमध्ये 3-3, 4-4 वेळा राऊंड घेऊन साहेब आमचे ऍडमिट झालेले माथाडी कामगारांपैकी आज साधारण 500 माथाडी कामगार त्या ठिकाणी कोविड नेगेटिव्ह त्या ठिकाणी झाले, म्हणजे कोविडचा आजाराची लागण झालेली माणसं त्या ठिकाणी नेगेटिव्ह झाली. एक जिवंत उदाहरण म्हणजे डायलिसिसचे पेशंट आमचे उमरबाई, हे डायलिसिसला होते, हे तिथे ऍडमिट झाले आणि इतकं चांगलं काळजी घेतली. आता पालकमंत्री महोदय मी तुमच्याकडे मागतोय, याचं कारण असं आहे की दर महिन्याला आमच्या माथाडी हॉस्पिटलला माथाडी कामगारांनी केलेल्या कामाच्या लेवीमधून 2% मिळत होतं आणि ते आमच्या हॉस्पिटल चालत होतं. आज माथाडी कामगारांची 6 महिने कामं बंद झालेली आहेत आणि हॉस्पिटलची आर्थिक जरा त्या ठिकाणी कमकुवत आलेली आहे. माझी विनंती आहे, एक विशेष बाब म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री निधीमधून आमच्या जर हॉस्पिटलला 1-10 कोटी रुपये जर दिले तर आम्ही ते त्या ठिकाणी बँकेमध्ये ठेवू आणि त्याच्या व्याजामधून आम्ही हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू. आपण अर्थमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवारांनी जरी सांगितलं तरी ते सोपं होईल, कारण खातंच त्यांच्याकडे आहे. त्यांनी जर ठरवलं तर 10 जागेवरती अजून 1-0 लागू शकतो, पण तुर्तास आपण 10 कोटीची व्यवस्था करावी एवढीच विनंती करून आज कोविडच्या काळामध्ये जे काही आम्हाला पोलिसांनी मदत केली, साहेब पोलीस स्टेशन इतकं मदत करत होतं, निकम साहेब म्हणा त्यांना कोविड झालं, आमच्या डीसीपींची आजारी झाली, आमचे एसीपी मस्त साहेब आहेत त्यांनी, आमचे सीपी हे सगळ्यांनी साहेब आम्हाला खूप मदत केली आहे. महानगरपालिकेचे डॉक्टर आयुष्य सांगतो साहेब, एवढ्या मोठ्या महामारीच्या मागे ही सगळी मंडळी आम्हाला शिस्त लावून देण्यासाठी होती, आणि म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या विचाराची ही संघटना ही अण्णासाहेबांच्या विचाराने चालली पाहिजे, कुणा पक्षाच्या विचाराने नाही चालणार, कुणा कॉन्ट्रॅक्टरच्या विचाराने नाही चालणार. तर समोर बसलेला माथाडी कामगार ज्याच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की जेवढं काम तेवढं बोर्डामध्ये दाम, आणि कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही युनियन चालणार नाही, वाटेल ते झालं तरी चालेल, पण ही गुंडगिरी संपवण्यासाठी साहेब साथ द्या आम्हाला. मी गुंडांची यादी देऊ शकतो, ही यादी दिल्यानंतर कारवाई झाली तर नशीब समजायची. एक यादी आम्ही नवी मुंबई पोलीस कमिशनरला दिली आहे की 2 नावाजलेले गुंड बोर्डाच्या माथाडीच्या मीटिंगला आले, परंतु तरी नवी मुंबई पोलिसांनी अजून कारवाई केली नाही. काय माहीत काय चाललंय, देवाला माहिती आहे बाबा. एक तर प्रकरण दिवसेंदिवस फार वाईट होत चाललेलं आहे,
म्हणजे ह्या सगळ्या गुंडांच्या आवाजावरती मी कॉन्ट्रॅक्टरांच्या विरोधात आवाज उचलत असताना माझाच कधीतरी कार्यक्रम वाजायचा असं वाटतं. पण या समोर बसलेल्या माथाडी कामगार आहेत, कुठेतरी विधिलिखित आहेत, अजून ती वेळ आली नाही. आणि जर आल्यास तर आमच्याकडे पण जसं शस्त्र आहे आम्ही त्याचा योग्य वापर त्या ठिकाणी करू. म्हणून माझी विनंती आहे की ही चळवळ आपण चालू ठेवावी. राजकारणाच्या पलीकडे हे माथाडी चळवळ. आता साहेब मी एक सांगू, आता मी त्या दिवशी शिंदे साहेबांना बोलू, काँग्रेस पक्षाला बोलवायचं राहिलं. बीजेपी आमच्या संपर्कात कधी नव्हती, आपल्या नेतृत्वाखाली आम्ही बीजेपीला बोलवली. शिवसेना प्रमुखांचा काय माझ्या घरचा संबंधच नव्हतं, तरी निवडणूक लढवल्यामुळे खासदारकीचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री यांचे घरचे संबंध निर्माण झाले. आता कशाला मी पक्षाच्या बद्दल भांडत बसायचं, तर काँग्रेसवाल्यांना काय विरोध टाकायचं, कशाला त्या बिचाऱ्या ताईला घेऊन आम्ही 99 भांडणं केली आणि नंतर ताई बरोबरच सरकार स्थापन केलं. आज मलाच कुठेतरी वाटायला लागलं की ताईकडे जाऊन बसावं आणि ताईकडनं माफी मागावी आणि तिलाही सांगावी, ताई तू पण आमच्या माथाडी चळवळी वाढवण्याचा प्रयत्न कर, कारण तुम्ही सत्तेमध्ये असता. परंतु ही माथाडी चळवळ यानंतर कमीत कमी राजकारणात बळी पडू नये, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.